नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक दोन महत्त्वाच्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यातली एक सर्वात मोठी महत्त्वाची जी अपडेट आहे तर ती आपल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. आणि ती म्हणजे की आपल्या परभणी जिल्ह्यातील जवळपास 6 लाख बाधित शेतकऱ्यांना जे आपलं यंदाच्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच अतिवृष्टी आणि पुरामुळे जे नुकसान झालं होतं, अशा जवळपास 6 लाख बाधित शेतकरी बांधवांना 1,548,59,89,000 रुपयांची जी रक्कम आहे तर ती रक्कम वितरित करण्यास महसूल विभागाने शुक्रवारी म्हणजेच की दिनांक 4 तारखेला जो शासन निर्णय काढला होता त्यानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये पूर आणि पुरामुळे परभणी जिल्ह्यामधील जवळपास 834 गावातील 5,29,661 शेतकऱ्यांच्या जवळपास 4,02,123 हेक्टरवरील पिकांचं 33% जास्त नुकसान झालं होतं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे तर ते बागायती जिरायती या पिकांचं जे नुकसान झालं होतं त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपये यानुसार आणि यानुसार 545,48,04,212 रुपये तर बागायती पिकांसाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपये यानुसार 1,81,71,000 रुपये आणि फळ पिकांसाठी प्रति हेक्टरी 36,000 रुपये यानुसार 1,30,14,000 असे मिळून 1,558,59,212 रुपयांची निधींची मागणी जी आहे तर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. आणि त्यानुसार आपल्या बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत देण्यात येणार आहे. आणि ही जी काही मदत आहे तर ही नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जी मदतीची रक्कम आहे ती बँक आणि कर्ज खात्यामध्ये अथवा अन्य कोणत्याही वसुलीसाठी जे आहे तर ते कर्ज खात्यामध्ये वरती करू नये याकरता जिल्हाधिकारी आणि सर्व बँकांना सूचना आहे तर त्यांनी निर्गमित करावे असे आदेश देण्यात आलेले आहेत. एक महत्त्वाची अपडेट होती. यानंतर एक दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. आणि ते म्हणजे जे आपले कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत यांना दुष्काळी अनुदान जाहीर झाल्यावरती देण्यासाठी तारीख पे तारीख मिळत होती आणि आता अखेर आचारसंहितेपूर्वी अनुदान वितरणाला जे आहे तर ते मुहूर्त मिळालं असून जे आपले वैयक्तिक खात्यात शेतकरी आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होत आहे. आणि यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये सामूहिक खात्यांचा अनुदान जमा होईल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक दोन महत्त्वाच्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यातली एक सर्वात मोठी महत्त्वाची जी अपडेट आहे तर ती आपल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. आणि ती म्हणजे की आपल्या परभणी जिल्ह्यातील जवळपास 6 लाख बाधित शेतकऱ्यांना जे आपलं यंदाच्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच अतिवृष्टी आणि पुरामुळे जे नुकसान झालं होतं अशा जवळपास 6 लाख बाधित शेतकरी बांधवांना 1,548,59,000 रुपयांची जी रक्कम आहे तर ती रक्कम वितरित करण्यास महसूल विभागाने शुक्रवारी म्हणजेच की दिनांक 4 तारखेला जो शासन निर्णय काढला होता त्यानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये पुरामुळे परभणी जिल्ह्यामधील जवळपास 834 गावातील 5,29,661 शेतकऱ्यांच्या जवळपास 4,02,123 हेक्टरवरील पिकांचं 33% जास्त नुकसान झालं होतं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे तर ते बागायती जिरायती या पिकांचं जे नुकसान झालं होतं त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपये यानुसार आणि